कोकणात सध्या रिफायनरी समर्थकांची संख्या वाढत आहे. 2 दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात देखील यासंदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. लांजा राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी देखील रिफायनरी समर्थनाची आपली भूमिका जाहीर केली आहे. आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत रत्नागिरी दौऱ्यावर असताना त्यांनी देखील रिफायनरीबाबत आपली भूमिका जाहीर केली. तर लोकप्रतिनिधींना, तिथल्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांना, सरपंचांना सांगून जर हा सर्व्हे होत असेल आणि त्याला तो मान्य असेल तरी आनंदाची गोष्ट आहे. पण मी सुरुवातीपासून या जिल्ह्यातला मंत्री म्हणून सांगत आलेलो आहे की दोन्ही बाजूंशी चर्चा करूनच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब रिफायनरीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतील. जे पत्र दिल्लीला उद्धवसाहेबांनी पाठवलेलं आहे किंवा शासनानं जे पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये ती जागा सुचवलेली आहे. तिथे आता रिफायनरी करायची की नाही करायची हे केंद्र शासन ठरवणार आहे. परंतु बेरोजगारीचा प्रश्न लक्षात घेता तिथली जनता जर कन्व्हिन्स झाली, त्या लोकांना प्रशासनाच्या वतीनं आम्ही समजू शकलो आणि तिथल्या लोकांनी सांगितलं की रिफायनरीला कुठेही अडचण नाही, तर रिफायनरी ज्यांची मागणी आहे त्या ठिकाणी होऊ शकेल. पण या रिफायनरीच्या बाबतीत 2 प्रवाह आहेत हे आपल्याला देखील माहिती आहे, जे मागच्या वेळी नव्हते. यावेळी बहुसंख्य लोक रिफायनरी पाहिजेत असं सांगणारे देखील आहेत आणि रिफायनरी नको म्हणून सांगणारे देखील आहेत. दोन्ही बाजूशी चर्चा करून महाराष्ट्र शासन त्याच्यावर योग्य तो निर्णय घेईल. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुद्धा पेट्रोलियम मंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे, कोकणाच्या बाहेर हा प्रकल्प जाऊ नये अशा स्वरूपाचं पत्र त्यांनी लिहिलं, जर पुढे घेते काय सांगाल? ते स्वतः मंत्री आहेत, स्वतः त्यांच्याकडे उद्योग खातं आहे, त्या भावनेत त्यांनी पत्र लिहिलं. त्यांनी पत्र का लिहिलं, कशासाठी लिहिलं, त्यांचं पत्र योग्य आहे की अयोग्य आहे, याच्यापेक्षा शिवसेनेची भूमिका काय हे मी तुम्हाला स्पष्ट केलेली आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनावरून कडावड दिसते? मला असं वाटत नाही. ज्यांना समर्थन करायचं आहे भाजपवाल्यांना त्यांनी जाहीरपणानं करावं. शिवसेनेचे आमदार राजन साळवी साहेबांनी तर पुढे येऊन त्याचं समर्थन केलेलं आहे. त्यामुळे चढावळीचा प्रश्न नाही, हा बेरोजगारीचा प्रश्न आहे. आणि बेरोजगारीचा प्रश्न घेऊन तिथले विधानसभेचे सदस्य आमचे सहकारी राजन साळवी साहेब पुढे आलेले आहेत. तरी देखील दोन्ही बाजूची चर्चा करूनच हा उद्धवसाहेब निर्णय करतील याचा मला पूर्ण खात्री आहे.